मित्रांनो दूधधंदा नेहमी फायद्यात राहण्यासाठी तुमच्या गोठ्यामध्ये एक योग्य असं वेळापत्रक तुमच्याकडे पाहिजे मग हे वेळापत्रक म्हणजे काय आता आपल्या धंद्यामध्ये आपल्याला जनावरांना चारा टाकावा लागतो त्यानंतर पाणीही पाजावे लागते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं दूधही वेळच्या वेळी आपल्याला काढावं लागत असतं पण मग मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या सोयीनुसार आपण या तिन्ही गोष्टीचं वेळापत्रक त्यानुसार ठरवतो त्यांचे टायमिंग ठरवत असतो पण मित्रांनो जनावरांच्या शरीराचं स्वतःचं एक वेळापत्रक आहे त्यांचे स्वतःच्या शरीराचे काही टायमिंग ठरलेले आहे तर त्या टायमिंगनुसार आपण त्यांना ते देतोय बरोबर जनावर वयाच्या वेगवेगळ्या स्थितीनुसार म्हणजे जनावर भाकड आहे का जनावर गाभन आहे का जनावर दूध देत आहे का किंवा ते नवजात वासरू आहे यानुसार सुद्धा आपण ते सर्व करतो आहोत का, का याविषयी आपल्याला थोडस माहिती घेणं हे अतिशय गरजेची बाब आहे त्यामुळेच मित्रांनो मी या व्हिडिओमधून तुम्हाला एखाद्या यशस्वी दुग्ध व्यवसायात गोठ्याचं आदर्श वेळापत्रक कसं असायला पाहिजे मग याच्यामध्ये चाऱ्याचं प्रमाण त्याची वेळ त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं कसा चारा देऊ शकतो त्यानंतर पाणी देण्याचं प्रमाण किती वेळा द्यायचं आहे आणि त्याचनंतर नंतर दुधाचं प्रमाण दुधाची वेळ याविषयी अतिशय सखोल त्याच्यामध्ये माहिती मी देत आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या दूधदांद्यामध्ये तुमच्या स्वतःच्या स्टाईलने त्या ठिकाणी आदर्श वेळापत्रक नक्कीच बनवता येईल याची मी खात्री त्या ठिकाणी देत आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो याचा एकही मिनटं त्या ठिकाणी मिस करू नका मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला किसान हेल्थ अतिशय अभ्यासपूर्वक माहिती देणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन त्या ठिकाणी दाबायचं आहे दुग्ध व्यवसायामध्ये जर वेळापत्रक ठरवायचं तर मग आपल्याला काय गोष्टी करायच्यात याचे आधी गो माहिती असणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मग आता याच्यामध्ये दररोज कराव्या लागणाऱ्या गोष्टी त्यानंतर दर आठवडी कराव्या लागणाऱ्या गोष्टी आणि काही महिन्यांच्या महिन्याला कराव्या लागणाऱ्या गोष्टी याचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो मग दररोज कराव्या लागणाऱ्या गोष्टी ह्या तीन असतात तर त्या तीन गोष्टी म्हणजे कुठल्या तर पहिलं म्हणजे चारा देणे दुसरं पाणी देणे आणि तिसरं दूध काढणे त्यानंतर याच्यामध्ये काही लोकं गाई म्हशी धुणे हीही गोष्ट त्याच्यामध्ये येत असते पण मग मित्रांनो यामध्ये आता त्याच्यानंतर लसीकरण करणे त्यानंतर वेळोवेळी चेकअप करून घेणे त्याचबरोबर रेतन करणे त्यानंतर माझ्यावर आल्याची नोंद करणे या गोष्टीही त्याच्यामध्ये काही काही अंतराने आपल्याला कराव्या लागत असतात त्यामुळे वेळा वेळापत्रक ठरवत असताना आपल्याकडे दररोज डेलीचंही वेळापत्रक पाहिजे की दररोज काय काय करायचं आहे किती वाजता करायचं आहे किती वेळा करायचं आहे आणि त्याचबरोबर दर सुद्धा की ह्या तारखेला आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर ह्या हप्ता झाल्यानंतर हे करायचं आहे याविषयीची अतिशय योग्य नोंद असणेसुद्धा त्या ठिका त्या ठिकाणी आदर्श वेळापत्रकामध्ये त्या ठिकाणी गरज असते मग मित्रांनो सुरुवातीला आपण दररोज करायच्या ज्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत याविषयी मी माहिती द्यायला चालू करत आहे मित्रांनो आता सर्वात आधी आपण चाऱ्याबद्दल बघू आता चारा सर्वात आधी आता चारा म्हणजे काय तर चाऱ्यामध्ये आपण हिरवा चारा जनावरांना देतो त्याचबरोबर कोरडा चारा देत असतो आणि त्याचबरोबर पशुखाद्यसुद्धा त्या ठिकाणी देत असतो मग आता याचं तुम्ही म्हणाल की प्रमाण काय आता प्रमाण म्हणजे कसं की शास्त्रीय हिशोबानुसार एखाद्या दुबत्या जनावराच्या वजनाच्या तीन ते साडेतीन टक्के ड्राय मॅटर किंवा कोरडा भाग हा साधारणपणे जनावराला द्यायचा असतो मग उदाहरणार्थ पाचशे किलोची जर गाय म्हैस असेल तर तिला साडेतीन टक्क्यानुसार सतरा किलो इतका कोरडा म्हणजे शुष्क आहार त्याच्यामध्ये दे आपल्याला द्यायचा असतो मग आता शुष्क आहार म्हणजे सगळ्यात सतरा किलो कोरडा चारा द्यायचा नाही तर त्याचाही थोडासा फुडून हिशोब मी त्या ठिकाणी सांगतो आहे याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तर मग मित्रांनो याच्यामध्ये साधारणपणे आता जर ती गाय म्हैस दूध देत असेल तर आपल्याला साधारणपणे दर अडीच लिटर दुधामागे जवळपास एक किलो पशुखाद्य त्याच्यामागे द्यावं लागत असतं मग जर वीस लिटर जर गाय दूध देत असेल तर आपल्याला साधारणपणे सहा साडेसहा किलो तिला पशुखाद्य द्यावं लागतं आणि शरीर वाढीसाठी एक किलो असं जवळपास साडेसात ते आठ आठ किलो आपण पशुखाद्य देतो दे त्यानंतर तिची उरलेली दहा किलोची भूक आपण हिरव्या आणि सुक्या चाऱ्यामधनं त्या ठिकाणी भागवायची असते मग याच्यामध्ये जास्त प्रमाण आपल्याला सुक्या चाऱ्याचं चा ठेवायचं आहे मग उरलेल्या दहा किलोमध्ये जवळपास सहा सहा किलो, किलो आपल्याला सुका चारा त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि उरलेला चार किलो हा साधारणपणे आपल्याला एक वीस किलो साधारणपणे हिरव्या चाऱ्यामधून चार किलो सुका चारा त्या ठिकाणी मिळत असतो तर साधारणपणे असं गणित बनवायचं असतं मग आता नेमका हा चारा कधी टाकायचा कशा प्रमाणात टाकायचा आता दू याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की चारा शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी त्या ठिकाणी दूध काढण्याच्या आधी त्या ठिकाणी तुम्ही दिला पाहिजे आणि त्याचबरोबर चारा देत असताना तुम्ही साधारणपणे त्याचे कुट्टी करत असताना असं मशीन निवडायचे किंवा असे काहीतरी गोष्ट घ्यायची की ज्याचे तुकडे एक इंचापेक्षाही बारीक झाले पाहिजे जेणेकरून त्यांना ते चावायला त्या ठिकाणी सोपं जाईल आणि रवंत करायलासुद्धा सोपं जाईल मित्रांनो गाई मशीनचं असं सायकल असते की त्यांना साधारणपणे रवंथ करायला सहा तास, तास त्या ठिकाणी दिवसातले लागत असतात मग त्यामुळे तुम्ही जर कायम कायम चारा जर टाकत गेले तर ते नुसतं खात राहतील आणि त्यांना रवंथ करायला वेळ मिळणार नाही आणि मित्रांनो पूर्ण दूध देण्याची क्षमता एखाद्या दे गायीच्या रवंथ करण्याच्या प्रक्रियेवर त्या ठिकाणी अवलंबून असते आणि मग तिथं तुम्हाला दुधाला घट ही नक्कीच बसू शकते त्यामुळे जनावराला खायला कमी वेळ आणि रवंथ करायला जास्त वेळ मिळेल अशा पद्धतीनं साधारणपणे तुम्ही तुमचं सायकल चाऱ्याचं त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट असते पाण्याची आता मित्रांनो शक्यतो मुक्त संचार गोठ्यामध्ये आपण पाण्याची व्यवस्था थोडीशी बाजूला केली असते जनावरे मुक्त असतात त्यांना जेव्हा ज... वाटेल ते तेव्हा जाऊन ते त्या ठिकाणी पाणी पिऊ शकतात पण जर जर तुमचा बंदिस्त गोठा असेल बांधलेला गोठा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाण्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन करायला पाहिजे दिवसातून तीन चार वेळा पाणी त्या ठिकाणी द्यायला मित्रांनो दुभत्या जनावरांमध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आता जवळपास पाच लिटर पाणी पिल्या पिल्यानंतर जवळपास एक लिटर दुधाची निर्मिती हो त्याच्यामध्ये होत असते आणि त्याचबरोबर चारा पचवण्यासाठी रवंत करण्यासाठी पाण्याचीसुद्धा ॲडिशनल गरज त्याच्यामध्ये असते त्यामुळे पाणी हे सुद्धा अगदी मुबलक पामा प्रमाणात हिवाळ्यातसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे जेणेकरून जनावराच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे दूध काढण्याच्या वेळा आणि दूध काढण्याचं प्रमाण तर मित्रांनो जर तुमची गाय पंधरा ते वीस लिटरच्या आसपास दूध देत असेल म्हैस दूध देत असेल तर तुम्ही दोन वेळा त्याच्या ते ठिकाणी दूध काढू शकता आता दूध काढत असताना ता दोन्ही दुधाच्या काढण्याच्या वेळेमधला फरक हा बारा तासापेक्षा जास्त नसायला हवा शक्यतो तो, तो दहा ते बारा बाराच्या तास दहा ते बारा तास याच्यामध्येच असला पाहिजे तो तेरा ताससुद्धा व्हायला नको किंवा अगदी सहा ताससुद्धा व्हायला नको पण जर तुम गाय पस्तीस लिटर वगैरे तीस लिटरच्या पुढे जर त्या ठिकाणी दूध देत असेल तर तुम्ही तीन वेळा दूध त्या ठिकाणी काढू शकता पण तरीही त्याच्यामध्ये साधारणपणे पाच ते सहा तासाचं अंतर तुम्हाला ठेवायचं त्यानंतर दूध काढत असताना दूध काढण्याची सुद्धा एक योग्य त्या ठिकाणी वेळ असते जर गाई म्हशी असतात तर त्या सातच मिनटामध्ये चांगल्या प्रतीचं दूध देऊ शकतात आता मग तुम्ही दूध काढत असताना सात मिनटामध्ये तुमचं दूध जास्तीत जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के दूध हे सडातील त्या ठिकाणी निघत असतं याच्यामध्ये पहिल्या एक ते दोन मिनटात जे दूध येत असतं ते त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जवळपास दहा ते बारा टक्के इतकं असतं आणि शेवटच्या एक एक दोन मिनटातलं दूध जे असतं त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण अगदी एक दोन टक्क्यावर आलेलं असतं त्यामुळे पूर्ण सात मिनिटामध्ये तुमचं कसं त्या ठिकाणी दूध नाही याची काळजी के तुम्ही केली पाहिजे शक्यतो मिल्किंग मशीन जर वापरलं तर साडामध्ये दूध शिल्लक राहत नाही आणि दगडी किंवा मस्टायटिस सारखा आजार त्याच्यामध्ये उद्भवण्याची शक्यता होत नाही तुम्ही साडाचं सुद्धा करू शकता जेणेकरून अजूनही अँटीबॅक्टेरियल त्याला हे लागून आ, प, याचा इन्फेक्शनचा धोकाही त्याच्यामध्ये कमी होऊ शकतो आता याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजेच लसीकरणाचं वेळापत्रक त्यानंतर वेगवेगळ्या औषधांचं वेळापत्रक त्यानंतर डिवॉर्मिंगचं वेळापत्रक तर मित्रांनो हे तुम्ही तुमच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याबरोबर डॉक्टर बरोबर बर बसून साधारणपणे त्याचंही अगदी योग्य सायकल त्या ठिकाणी बसून घ्यायला पाहिजे आणि शक्यतो तुम्ही लसीकरणाचा तक्ता डिवॉर्मिंगचा तक्ता त्यानंतर इतर बाबींचा तक्ता सुद्धा तुम्ही तुमच्या गोठ्यात लावायला पाहिजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही तारीख लसीकरणाची होती आता जसं उदाहरणार्थ म्हणायला गेलं तर लाळ्या खुरकुतची साथ साधारणपणे पावसाळ्यात एक येते आणि साधारणपणे हिवाळा संपल्यावर एक येत असते तर त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि हिवाळ्याच्या साधारणपणे सुरुवातीला आपण दोन वेळा लाळ्या खुरकूतची रस लस घेतली पाहिजे तर ते आपल्या बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही आणि त्यामुळे आपली जनावरे दगावतात सुद्धा त्यामुळे मित्रांनो हे वेळापत्रक बनवल्यानंतर आपल्याला दिसेल अशा ठिकाणी आपण ते व्यवस्थित लावलं पाहिजे किंवा आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या नोंदवहीमध्ये त्याची नोंद ठेवली पाहिजे जेणेकरून हे अगदी व्यवस्थितपणे त्याच्यावर काम चालेल आणि कुठल्याही प्रकारचा नफा नु नफा होण्याची नुकसान होण्याची त्यामध्ये शंकाच त्या ठिकाणी उरणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या हिशोबाने साधारणपणे तुमच्या याच्यानुसार गोठ्याचं वेळापत्रक त्या ठिकाणी बनवायला पाहिजे जेणेकरून तुमचा दूधधंदा ऑल टाईम हिट राहील आणि कधीही त्याच्यामध्ये नुकसानीला साधारणपणे हे राहणार नाही स्कोप त्याच्यामध्ये राहणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो अशाच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी मी या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा मित्रांनो ह्या चॅनलवर मी दररोज दुपारी एक वाजता अतिशय नवनवीन संशोधनपूर्व आणि अतिशय अभ्यासपूर्ण शैलीमध्ये या ठिकाणी मी तुमच्या पुढे घेऊन येत असतो मित्रांनो असा या व्हिडिओचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब जरूर करावं आणि अशा चांगल्या व्हिडिओसाठी तुम्ही एक चांगला लाईक तर व्हायलाच पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि किंवा नवीन व्हिडिओ काही पाहिजे आहेत का याविषयी तुम्ही कमेंट तर नक्कीच करायला पाहिजे धन्यवाद